another very important aspect of our services, the facilitation of funding. I invite Mr. S.R. Joshi and Mr. Pathak to describe our efforts on this front and how we help entrepreneurs with this. धन्यवाद प्रज्ञा. आत्ताच आपण या तिसऱ्या गोष्टीमध्ये पाहिलं की कर्ज मिळवणं हा एक खूप मोठा टेन्शनचा भाग सगळ्यांना वाटत असतो. खरं म्हणजे सर्वच बँकांना कर्ज दिल्याशिवाय त्यांचं चालणारच नाही आहे. कर्ज हे देणं हा त्यांच्या व्यवसायाचा सर्वात मोठा भाग आहे. पण मग अशी परिस्थिती काय येते आहे की कर्ज मिळवणं हे सगळ्यांना खूप अवघड वाटतं किंवा त्याची जी काही प्रोसेस आहे ती खूप किचकट वाटते, ते आपल्याला समजत नाही असं वाटतं. गेल्या वर्षभरामध्ये आम्ही अनेक इन्स्टिट्यूट्स, बँक्स आणि अनेक उद्योजकांशी बोलत असताना असं आमच्या लक्षात आलं की बँकांना तर कर्ज द्यायचं आहेच आणि अनेक कर्जदारांना ते पाहिजे पण आहे. मग यामध्ये शंका कुशंका फार जास्त आहेत. अनिश्चितता कोणत्याही व्यवसायाका किंवा उद्योजकाची अनिश्चितता ही बँक मॅनेजरला जास्त करून दिसते. आम्ही जेव्हा उद्योजकाची तपासणी करतो किंवा त्याची पात्रता तपासतो तेव्हा त्याची रिस्क टेकिंग ॲबिलिटी आम्ही तपासत असतो. वेरॲज बँकेच्या मॅनेजरला मात्र प्रत्येक प्रपोजल सेफ हवं असतं. हा दोन्हीमधला मोठा फरक आपल्याला जाणवतो आणि ह्या फरकामुळेच कर्ज मिळवणं हे एक टेन्शनचा भाग सगळ्यांना वाटतो. मग ह्या सगळ्या विचारविनिमयामधून आम्ही दयासरामध्ये अशी पद्धत ठरवली की आपण प्रत्येक उद्योजकाची पहिल्यांदा पात्रता तपासून बघायला पाहिजे, त्याची क्षमता तपासली पाहिजे. आम्हाला एक उद्योजक असा ॲप्रोच झाला होता की त्याला 20 म्हशी घ्यायच्या होत्या आणि त्यासाठी त्याला 20 लाखाचं कर्ज पाहिजे होतं. त्याला जेव्हा त्याचं प्रशिक्षण असं झालेलं होतं परंतु कामाचा प्रत्यक्ष अनुभव काहीच नव्हता. त्याच्या मामाचं हाच व्यवसाय भोरमध्ये मामा करत असे आणि सांगलीमध्ये त्याला त्याचा हा व्यवसाय सुरू करायचा होता. त्यामुळे कोणत्याही प्रकारे त्याला मार्गदर्शन किंवा चांगला अनुभवी असं मार्गदर्शन मिळण्याची शक्यता पण नव्हती. त्यामुळे उद्योजक हा स्वतः चांगला अनुभवी असला पाहिजे, त्याचा हँड्स ऑन एक्सपिरियन्स पाहिजे, त्याला त्याच्या व्यवसायामधलं चांगलं ज्ञान पाहिजे आणि व्यवसायामधले बारकावे चांगल्यापैकी माहिती पाहिजेत, तरच तो त्यासाठी पात्र ठरतो. आणि म्हणून पात्रता आणि क्षमता ह्या दोन गोष्टी पहिल्या स्टेपमध्ये तपासली गेली पाहिजे. त्यानंतर तो कोणता उद्योग करू इच्छितो, तो कुठल्या भागात करू इच्छितो, काय स्केलचा उद्योग तो करू इच्छितो, त्याच्यासाठी ग्राहक आहे का, त्या ग्राहकाची ती रिक्वायरमेंट आहे का आणि ही सस्टेनेबल असू शकते का याचा विचार करून हा उद्योग कितपत चांगल्यापैकी चालू शकेल याचा अंदाज घेणं. आणि तिसरी इकॉनॉमिक व्हायबिलिटी किंवा फायनान्शियल व्हायबिलिटी, की ज्यामध्ये जो काही त्याला विक्रीचा दर मिळतो त्याच्यातून त्याचं उत्पन्न किती होऊ शकेल आणि ह्या उत्पन्नातून त्याचा फायदा कधी आणि किती होऊ शकेल याचा अंदाज घेणं. थोडक्यामध्ये त्याची एलिजिबिलिटी, उद्योजकाची एलिजिबिलिटी, उद्योगाची फिजिबिलिटी आणि उद्योगाची फायनान्शियल व्हायबिलिटी, ह्या तीन गोष्टी जर चांगल्यापैकी जमत असतील तर कोणत्याही बँकेला त्या उद्योजकाला कर्ज द्यायला आनंदच होईल. त्यातून दयासरा या उद्योजकाचा पुढेही पिरियॉडिकली ट्रॅकिंग आणि मॉनिटर करण्याचं ठरवलेलं असल्यामुळे बँकांना ते आणखीनच सोपं जाणार आहे. मग अशा रीतीने जर दयासराच्या मदतीने ह्या ज्या शंका आहेत, हा जो एक मधला अडचणीचा भाग आहे तो जर सोडवला गेला तर मला खात्री आहे की सर्वच बँकांकडून हा प्रश्न चांगल्यापैकी सोडवण्यात मदत होईल. माझे कलीग पाठक, ज्यांनी जिल्हा उद्योग केंद्रामध्ये 38 वर्ष सर्व्हिस केलेली आहे, त्यांना मी आता बोलवतो. त्यांचा जो 38 वर्षाचा अनुभव आहे त्या अनुभवाचे बोल आता आपण ऐकूया. नमस्कार. कोणताही व्यवसाय अगर उद्योग सुरू करायचा म्हटलं की पहिला मोठा प्रश्न असतो तो म्हणजे भांडवल उभारणीचा. म्हणतात ना, सर्व सुंग करता येतात
परंतु पैशाचं नाही. परंतु व्यवस्थित माहिती घेतली तर असं लक्षात येईल की यासाठी हजारो पर्याय उपलब्ध आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या विविध खात्यांमार्फत अशा अनेक अर्थसहाय्याच्या योजना राबविल्या जातात. व्यक्तीच्या आर्थिक स्थितीचा, सामाजिक स्थितीचा विचार करून शासनाकडून तसेच महामंडळांकडून नाविन्यपूर्ण योजना कार्यान्वित आहेत. महिला, अपंग, माजी सैनिक, ग्रामीण कारागीर यांचा स्वतंत्र विचार करून त्या अनुषंगाने योजना तयार करण्यात आलेल्या आहेत. बँकेकडे अर्ज केल्यानंतर बँक कर्ज रकमेच्या जास्तीत जास्त 75% रक्कम कर्ज रूपाने देते. उर्वरित 25% रक्कम ही अर्जदारास स्वतः उभी करावी लागते. अशावेळी या योजनांचा लाभ अर्जदारास घेता येतो. 5% ते 20% पर्यंत बीज भांडवल, ज्याला आपण सीड मनी, अतिशय माफक व्याजदरात शासनामार्फत तसेच महामंडळाकडून मिळू शकते. बँकांकडून कर्ज घेताना दुसऱ्या दोन मोठ्या अडचणी असतात, त्या म्हणजे तारण आणि जामीनदार. म्हणतात ना, ज्याची पत आहे त्यालाच पत मिळते. खरं तर तारण न बघता कारण बघणे महत्त्वाचे आहे. असो, ही अडचण लक्षात घेऊन केंद्र शासनाने CGFT फॉर MSE, क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेसची स्थापना केलेली आहे. यामुळे अर्जदारास 1 कोटी रुपयापर्यंतच्या कर्जास तारण व जामीनदार देण्याची आवश्यकता नाही. या झाल्या व्यवसाय अगर उद्योग सुरू करण्यापूर्वीच्या आर्थिक सहाय्याच्या योजना. व्यवसाय अगर उद्योग सुरू केल्यानंतर उद्योजकांना शासनामार्फत विविध प्रकारच्या सवलती उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, ग्रामीण भागात उद्योग सुरू केल्यास विक्रीकर सवलत, मुद्रांक शुल्क सवलत, वीज शुल्क माफी इत्यादी. आजकालच्या इंटरनेटच्या जगात माहिती प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे, परंतु आपल्याला उपयोगी असलेली नेमकी माहिती त्यामधून काढणे हेच मोठे एक जिकिरीचे काम झालेले आहे. नेमकी हीच अडचण लक्षात घेऊन देआसरा संस्था अशा उद्योजकांना त्यांना अपेक्षित असलेले मार्गदर्शन करीत आहे. त्यासाठी अर्जदारांच्या अगदी घरी जाऊन आमच्या संस्थेचे उद्योग मित्र त्यांच्या आई वडील नातेवाईकांशी चर्चा करतात, त्यांची मत जाणून घेतात. अर्जदार ज्या ठिकाणी व्यवसाय करू इच्छितो त्या ठिकाणी देखील जाऊन त्या भागात नियोजित व्यवसाय चालू शकेल की नाही याची खात्री करून घेतो. अर्जदाराचा व्यवसाय करण्याबाबतचा कल, त्याची क्षमता, त्यास अवगत असलेले संबंधित व्यवसायातील ज्ञान, अनुभव या सर्वांचा सांगोपांग विचार करून त्यास A to Z मार्गदर्शन या 6 टप्प्यातून केले जाते. उद्योजक विकासाच्या कामामध्ये ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे महत्त्व वेगळे सांगायला नको. देआसरा फाउंडेशनची टीम गेले वर्षभर उद्योजक विकास आणि त्यातील अडचणी समजून घेण्यासाठी त्या क्षेत्रातील अनुभवी मंडळींना भेटत आहेत. जवळजवळ सर्व उद्योगांविषयी शिक्षण प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आज उपलब्ध आहेत. या सर्व संस्थांनी आम्हाला मोकळेपणाने सर्व माहिती आणि सहकार्य दिले. अशा संस्थांच्या कार्यक्रमांमध्ये आम्हा सहभागी होण्याची संधी दिली. त्यांच्या माजी विद्यार्थ्यांची यादी आम्हाला दिली. त्यातून अनेक विद्यार्थी उद्योग सुरू करण्याविषयीच्या त्यांच्या कल्पना घेऊन आम्हास भेटले आहेत. उदाहरण, पुण्यात अभ्यासिका सुरू करणे हा चांगला उद्योग सुरू होऊ शकतो असे एका विद्यार्थ्याने लक्षात आणून दिले. या संस्था आणि देआसरा आता अनेक उपक्रम एकत्र राबवित आहेत. या संस्थांचे वरिष्ठ अधिकारी आज या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिले आहेत. मला खात्री आहे आम्ही हे एकत्रित काम अविरतपणे करत राहू. धन्यवाद.